जे लोकप्रिय आमदार आदरणीय राजूभैया नवघरे या वसमत तालुक्यामध्ये जे चांगले काम होत आहेत त्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जे निवासी वसतिगृह नव्हतं आपल्या वसमतला, भयाने त्यांच्या प्रयत्नानं ते या ठिकाणी वसमतला या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे। त्याबद्दलही आंबेडकर चळवळीच्या वतीनं भयासाहेबांचं या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये भयाचं काम पाहून आम्ही सगळेजण आनंदित आहेत। असेच कामं ही भयाला सदिच्छा, धन्यवाद। माझ्या सर्व मित्रांनी आज आमचा सत्कार ठेवला होता। सत्काराचं कारण असं होतं की निवासी वसतिगृह आपण वसमतला मंजूर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। मी म्हणलं सत्कार करते असंही यांना सगळ्यांना म्हणलं की हे माझं कर्तव्यच आहे की विद्यार्थ्यांसाठी काम करणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणं, आपल्या इथल्या कष्टकरी मजुरांसाठी काम करणं, कष्टकऱ्यांसाठी काम करणं, शेतकऱ्यांसाठी काम करणं, शेतमजुरांसाठी काम करणं आणि आमच्या बहुजन समाजासाठी काम करणं। त्या माध्यमातून आम्ही इथं वसमतला काल तुम्ही बघितलं असेल की जवळपास 45 कोटी रुपयाचे जवळपास आपण शाळा आदिवासी समाजासाठी वसतिगृह आणि त्यांचे क्वार्टर्स असं मिळून येंगडे साहेब आम्ही 45 कोटी रुपये त्याला आपल्या वसमतला शिरड शहापूरसाठी आणले। आणि आपल्या इथंसुद्धा मला रोज 10-5 तरी शिफारस पत्र द्यावं लागायचे मुलींच्या वसतिगृहासाठी। मी म्हणलं मुलींचं वसतिगृह जर एवढं मोठा तालुका आपला 70,000 लोकसंख्या आणि तिथं जर होत नसेल तर आपल्या पालकमंत्री सन्माननीय वर्षाताई गायकवाड असतील आणि आमदार धनंजय मुंडे जे सामाजिक न्यायमंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही आग्रह धरून मीटिंग लावली आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून आम्ही आमचं निवेदन दिलं की इथल्या माझ्या मतदारसंघातील ज्या मागासवर्गीय मुली मुलं असतील यांच्यासाठी आम्हाला वसतिगृह पाहिजे। फक्त वसतिगृहच नाही तर भविष्यामध्ये, भविष्यातही नाही, 1 ते 1.5 वर्षामध्येच आपण इथं निवासी शाळा पहिली ते 10वीच्या मुलांची आणि त्यांना वसतिगृह आणि ते बाकीचं सगळंच आपण वसमतच्या जवळपास 2-3 एकरमध्ये जागा बघायलो। 2-3 किलोमीटरच्या मधली ती शहराच्या बाहेर असते निवासी, त्यामुळे त्यांच्यासाठी करायलो। आणि मुलींचं वसतिगृह आता आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की बाबा इरिगेशनची जागा घ्या, हे घ्या, ते घ्या। मी म्हणलं इरिगेशनची जागा आपण मागली पण त्याला ती यायला थोडा वेळ लागणार आहे, पण पहिलं मुलींचं वसतिगृह सेफ जागेवर झालं पाहिजे, सुरक्षित। मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो, त्यामुळं तिथं कुठेही वेगळ्या पद्धतीने गालबोट लागलं नाही पाहिजे। म्हणून आम्ही आदरणीय आमचे सर्वांचे नेते आणि या सर्व बहुजन समाजाला ज्यांचं नेतृत्व मान्य आहे ते आमचे ज्येष्ठ नेते जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांना आम्ही विनंती केली आणि बहिरजी शिक्षण संस्थेची 1 एकर जागा आपण त्यांना मागितलीची। त्यांनी सुद्धा तिथं मीटिंगमध्ये ठराव करून लवकरच आपल्याला ती जागा देणार आहेत आणि त्यानंतर आपण तिथं जिथं पहिलं एक मुलींचं वसतिगृह आहे ऑलरेडी त्याच्या बाजूलाच त्या मुलींचं वसतिगृह, कारण सुरक्षिततेचा प्रश्न सर्वात मोठ्या महत्त्वाचा असतो आणि आपल्या मुली ह्या सगळ्या सुरक्षित राहिल्या पाहिजे। त्यामुळं आपल्याला तिथं आपण 1 एकर जागेची मागणी केलेली आहे, ती सुद्धा लवकरच आदरणीय दांडेगावकर साहेब एक पॉझिटिव्ह अप्रोच असलेला माणूस, एक विकासाची दृष्टी असणारा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो। या मतदारसंघातले जेवढे काही चांगले प्रकल्प असतील ते त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत, त्यामुळं इथले सध्या सगळ्याच लोकांच्या बाबतीमध्ये आपण विचार करून तिथं आपण तिथं 1-1.5 एकर जागा मिळवण्याचा प्रयत्न करायलो। लवकरच 5 कोटी रुपये त्यासाठी मंजूर होतील आणि आपल्या इथं मुलींचं स्वतःच्या मालकीचं वसतिगृह जे शासनाचं म्हणजे सामान्य माणसाच्या मालकीचं आपण तिथं त्यांना उपलब्ध करून देणार आहेत। तिथंसुद्धा आता आपल्या बघत असाल तुम्ही की एज्युकेशनच्या बाबतीमध्ये काल पूर्ण कारखान्यानं तिथं तुम्ही आम्ही सगळेजण शेतकऱ्यांचा कारखाना आहे, तिथंसुद्धा मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत। आपल्या इथं वेगवेगळ्या शाळासुद्धा यायल्या आता, जिथं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मागं राहिलेला आपला जो समाज होता या समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, त्यामुळं निश्चितच हे सुद्धा काम लवकरात लवकर होईल। थँक्यू।